पत्रकारांना कोरोनाच्या काळात विशेष पॅकेज मिळावे यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिणार आहे अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या अन्नधान्यांच्या किटचं वाटप करताना ते बोलत होते मुंबई मराठी पत्रकार संघात आज अन्नधान्याच्या मोफत किट वाटपाचा शुभारंभ आठवले यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकार भवनात या किटचं वितरण करताना आठवले यांनी श्री रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला ते म्हणाले रामशेठ बरोबर मी संसदेत काम केलंय ते स्वच्छ अंतकरणाचे आणि सरळ मनाचे दानशूर नेते आहेत समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बाबळे होते कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्र शासनानं पत्रकारांना वाऱ्यावर सोडलं असल्याची खंत श्री बाबळे यांनी व्यक्त केली आठवले यांनी पंतप्रधानांकडे पत्रकारांची बाजू मांडावी असं आवाहन त्यांनी केलं तो धागा पकडून आठवले म्हणाले की कोरोना महामारीच्या काळात अनेक पत्रकारांची वेतन कपात झाली असून बऱ्याच पत्रकारांना नोकऱ्यांना मुकावं लागलं ते पुढे म्हणाले की कोरोनाच्या काळात पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे इतर राज्यात पत्रकारांना सवलती दिल्या जात असताना राज्य सरकार पत्रकारांची दखल का घेत नाही असा सवाल त्यांनी केला पत्रकारांना अशा आपत्कालीन परिस्थितीत सरकारनं मदत करण्याची गरज असून त्यांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पत्रकार हे फ्रंटलाईन वर्कर असून कोरोनाच्या भयावह काळात जीव धोक्यात घालून वृत्त संकलनाचं काम करत आहेत आघाडीवर राहून काम करणाऱ्या घटकांप्रमाणे सरकारनं पत्रकारांना देखील फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा असं आठवले म्हणाले यावेळी आठवले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही पत्रकार कॅमेरामन आणि छायाचित्रकारांना अन्नधान्यांच्या किटचं वाटप करण्यात आलं अन्नधान्यांचे किट पत्रकार संघा दिल्याबद्दल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आभार मानले यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काशप, कार्यवाही विष्णू सोनवणे आणि संयुक्त कार्यवाहक खलील गिरकर उपस्थित होते